विस्तारण अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील मराठवाड्याच्या सरहदीलगत असणाऱ्या बालमटाकळी येथील नारायणदास गड येथे भव्यदिव्य हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सप्ताहानिमित्त सतत 7 दिवस नामंत आणि संत महंत यांनी हजेरी लावून सप्ताहाची शोभा वाढवली आहे। बालमटाकळी गावातून टाळ आणि मृदंगाच्या आणि गगनाला भिडणाऱ्या भव्यदिव्य अशा भगव्या पताकांनी वातावरण भक्तिमय करून टाकलं होतं। ग्रंथाच्या मिरवणुकीमध्ये महिला आणि संतांनी फुगड्या खेळून वेगळाच आनंद घेतला। संत महंत वारकरी सेवेकरी आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन सप्ताहाच्या कीर्तनातील नामस्मरणाचा आनंद घेतला आहे। कविसरून आनंदात सहभागी होण्याचा एक प्रमुख सोहळा म्हणून याकडे पाहिलं गेलं। सप्ताहातील नामस्मरणानं आपल्याकडे असणाऱ्या पापांची दुर्गती होऊन त्यांचा नाश होत असल्याचं प्रतिपादन महंत बालकदास महाराज यांनी काल्याच्या कीर्तनावेळी केलं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समकुर निर्विघ्नम कुरुमध्ये आज आपल्या आनंद सुनिवासी वैकुंठवासी स्वामी नारायणदास बाबा गुरुवर्य यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त या ठिकाणी भव्य असा आपल्याची सांगता होत आहे आणि सांगता करून आपले हरिभक्त परायण आमचे भक्त मारुती भगवानराव आडे केकत पांगळी हे आपल्या बाबांचं मंदिर बांधून देणार आहेत। त्यासाठी आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे व सर्व बालमटाकळी मंडळांनी सर्व पंचकृषीच्या मंडळांनी मला सहभाग दिला आणि माझ्या गुरुवारांची पुण्यतिथी आनंदात पार पडलेली आहे। माझे दोन शब्द। जयप्रकाश बागडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शेवगाव।